हा महाराष्ट्र नेमका कसा? महाराष्ट्र या नावाचा त्या राज्याची महानता दिसून येते. तुकोबांच्या अभंगात तल्लीन होणारा महाराष्ट्र, ज्ञानोबांच्या विचारसरणीनं प्रगल्भ झालेला महाराष्ट्र, कोटी कोटी दलितांच्या भाग्य विधाते असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महामातेने या मातीच्या उद्धारासाठी शिवरायांसारखा पुत्र दिला त्या माझ्या मासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र, ज्या पुत्रानं हिंदुस्थानच्या मातीत स्वराज्याची आग पेटवली त्या माझ्या शंभूराजेंचा महाराष्ट्र, एकंदरी संतांच्या भक्तीचा आणि शोभाराजेंच्या शक्तीचा महाराष्ट्र. पण हाच पोलादी छताडांना पेटवणारा महाराष्ट्र घडला कसा? वर्तमानात राहून इतिहासाची पानं चालता येत नाही, त्यासाठी जावं लागतं ना भविष्य काळात ना वर्तमान काळात, त्यासाठी पुन्हा माघारी जावं लागतं. मग त्या भूतकाळाच्या या खोल अंधारामध्ये मग शोधावा लागतो या अंधकारमय वातावरणात तो एखाद तारा त्या ताऱ्याच्या जवळ गेलं मग सापडतं, तो तारा त्या ताऱ्याच्या जवळ गेलाय मग सापडली, ती दृष्टी त्या दृष्टीच्या जवळ गेलाय मग सापडलाय तो काळ, तो काळ, तो काळ मोगलाईला उद्ध्वस्त करणारा काळ कोणता 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 सापडला तो काळ शिवपूर्व काळ इसवी सन 1600 आदिल शाहीचा स्तोम माजला होता, निजामानं डोक्यावर काढला. अरे राजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अल्लाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. चारही यमनी सत्ता महाराष्ट्राच्या पाठीवर ताई थैया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार, सजीवच नाही तर निर्जीव दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सोनेरी प्रकाश, आणि दिवस उजळला. जणू काही मराठा वीर मालोजी भोसलेंचा पुत्र शहाजींच्या रूपाने नवनिर्मितीचं सामर्थ्य हे फक्त महाराष्ट्राच्या मातीत आहे हा छावा नियतीला सांगत होता. नियती माघारी फिरली होती पण जाता आता मासा जिजाऊंच्या पोटचे काळजाचे तुकडेही तोडत होती. याही परिस्थिती मासा जिजाऊ शांत होते, कारण पूर्ण करायचं होतं रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरणार हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. काळ सरत होता, येणाऱ्या काळामध्ये पाहता शहाजी राजांनी भगवा पुण्यावरती फडकवलं आणि स्वराज्य उदयाला आलं. पण स्वराज्य औरंगजेबासमोर टिकणार कसं? पाहता पाहता औरंगजेबानं नव्हे तर त्या आदिलशाहीनं पुन्हा बेचिराख केलं आणि दिवस गेलेल्या माँसाहेबांना या शिवनेरीच्या या जुन्नरच्या कुशीत ठेवून शहाजी राजे नाईलाजाने पुन्हा आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कालोखी साम्राज्यात अंधकारला गेला. दिवस जात होते, यातनांचा कल्लोळ माँसाहेब पाहत होते. जणू काही त्या तुळजाई समोर राजे माँसाहेब नतमस्तक झाले आणि माँसाहेब उत्तरत्या झाल्या. हे अंबिकर्ण चंडिकाय वरदाने वरदान दे उन्मत्तही सिंहासने चिरफाड न्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशु ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळराजे जन्माला आले. आनंद झाला, पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला हेही विसरता कामा नाही. आनंदाचे 5 वर्ष कसे सरले कळले नाही. राजे 5 वर्षांचे झाले. याच काळात जुन्नर नगर आंबेगाव ओतूर बनकर फाटा या प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट होत. पोरकी झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होत. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घाईला आला होता. या जुन्नरच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं माँसाहेबांना, माँसाहेब हे लोक कोण आहेत? हा तर बळीराजा आहे राजे. बळीराजा? राजा? राजा काय असं असतो? शोभा, अरे काही काळापूर्वी या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य होतं रे, त्याला बळीराज्य म्हटलं जायचं. पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला राज, तेव्हापासून रयत पोरकीय राज. नाही माँसाहेब नाही, हा तर अन्या, हा तर अन्या. तसा 5 वर्षांचा बाळराज आहे, ताडकन उभा राहिला, दोन्ही मुठी आवळल्या, तशा माँसाहेब उद्गारत्या झाल्या, यांना कुणीच वाली नाही राजे. आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडला, नाही माँसाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी खडवीन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. अवघ्या 5 वर्षाचे बाळराज, अवघ्या 5 वर्षाचे.